पुन्हा एकदा खूप सुंदर अशा डिझाईनसोबत मी पुन्हा आलेली आहे. खूपच सुंदर डिझाईन आहे आणि खूप सोपी डिझाईन आहे. यामध्ये मी फक्त काळे मणी आणि पिवळे मणी वापरलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे मी एक साईड तयार करून घेतलेली आहे आणि इथे मी पांढरा नायलन धागा घेतलेला आहे 1/2 चा. आपल्याला मंगळसूत्राच्या लांबीनुसार दोनदा डबल करून धागा कट करून घ्यायचा आहे. ही डिझाईन तुम्ही शॉर्ट मंगळसूत्रामध्ये पण बनवू शकता आणि लॉंग मंगळसूत्रामध्ये पण बनवू शकता. तर दोन्ही टाईपच्या तुम्ही मंगळसूत्रामध्ये ही डिझाईन बनवू शकता. तर आपल्याला आता इथे जो धागा आहे तो आपल्याला पेंडंटला या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे एक गाठ पडेल, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर डिझाईन आणि अतिशय सोपी ही डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे मी धागा जो आहे, दोरा जो आहे, तो मी इथे बांधून घेतलेला आहे. तर इथे मला 2 सुया लागतील 11 नंबरच्या आणि त्यामध्ये मी साधा शिलाई मशीनचा जो आपला धागा आहे तो ओवून मी एक साधी गाठ बांधलेली आहे इथे. या पद्धतीने जो धागा आहे तो सुईमध्ये आपल्याला ओवून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला जी सुई आहे अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये ओवून घ्यायची आहे. आणि इथे मी गोल्डन बीड घेतलेला आहे एक, तो मीडियम साईजचा आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी 4 mmचा घेतलेला आहे. एक मणी मी ओवून घेतलेला आहे, त्यानंतर ती सुई काढून टाकायची आपल्याला आणि पुन्हा 2 धाग्यांचं या पद्धतीने सेपरेशन करायचं आहे. म्हणजे इथे एक राईट साईड होईल आणि इथे एक लेफ्ट साईड होईल. या पद्धतीने दोन्ही साईडमध्ये दोन्ही सुया आपल्याला या पद्धतीने ओवून घ्यायच्यात. आपल्याला इथे बघू शकता, या पद्धतीने ओवून घ्यायच्यात आपल्याला. मी राईट साईडला सुई ओवून घेतली आहे, नंतर मी लेफ्ट साईडला पण ओवून घेतली आहे. राईट साईडला एक गोल्डन बीड ओवून घ्यायचं आहे, त्याच पद्धतीने लेफ्ट साईडला पण एक गोल्डन बीड ओवून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडला ओवून घ्यायचे गोल्डन बीड या पद्धतीने, बघू शकता. जे नवीन व्ह्यूअर्स आहेत माझ्या चॅनलवर, त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर हे जे 2 काळे मणी आहे ते मी राईट साईडला ओवून घेतलेले आहेत. हे खूप छोटा साईज नाही आहे, मीडियम साईज आहे हा, पाहू शकता. आणि जी लेफ्ट साईडची जी नीडल आहे ती राईट साईडला जे 2 काळे मणी आहे त्यातून या पद्धतीने पास करून दुसऱ्या साईडला आपल्याला जो धागा आहे तो खेचून घ्यायचा आहे. आणि खेचून घेऊन इथे आपल्याला धागा टाईट करून इथे क्रॉस करायचा आहे, म्हणजे इथे आपली डिझाईनला सुरुवात होईल या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पिवळा मणी घ्यायचा आहे आणि 2 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत या पद्धतीने राईट साईडला. त्याच पद्धतीने आपल्याला लेफ्ट साईडला सुद्धा आपल्याला एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे. राईट साईडला लक्षात ठेवा, फक्त पिवळा मणी आणि 2 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि लेफ्ट साईडला फक्त पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे आपल्याला. लेफ्ट साईडची जी सुई आहे ती त्या 2 मण्यांमधून पास करून दुसऱ्या साईडला खेचून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने. सुई ओवून घेताना या पद्धतीने आपल्याला धागा व्यवस्थित ओवून घ्यायचा आहे काळ्या मण्यांमधून आणि व्यवस्थित क्रॉस करून घ्यायचा आहे. पुन्हा तीच पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ही डिझाईन पूर्णपणे बनवून घ्यायची आहे. राईट साईडला एक पिवळा मणी आणि 2 काळे मणी ओवून घ्यायचे, तर लेफ्ट साईडला फक्त पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि लेफ्ट साईडची जी सुई आहे ती राईट साईडला जे 2 काळे मणी आहे त्यामधून ओवून दुसऱ्या साईडने धागा आपल्याला खेचून घ्यायचा आहे आणि टाईट करून डिझाईन आपल्याला इथे क्रॉस करायची आहे या पद्धतीने, बघू शकता. खूप सोपी, अतिशय सोपी डिझाईन आहे, खूप सोपी डिझाईन आहे ही, बघू शकता. ही डिझाईन तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर या पद्धतीने इथे मी पूर्ण साईड बनवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 साईडला काळे मणी ओवून घ्यायचे आहे. हे जे काळ्या मण्यांची जे सर आहे ते आपल्या मानेवर येणार आहे, तर त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त बीड्स ओवून घ्यायचे आहेत काळे मणी. त्यानंतर आता आपल्याला मंगळसूत्र लॉक करायचं आहे. तर स्क्रूचा जो दुसरा भाग आहे तो मी इथं ओवून घेत आहे आणि इथे आपल्याला 4-5 गाठी पाडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं मंगळसूत्र चांगल्या पद्धतीने लॉक होईल. काही अशा गाठी पाडून घ्या तुम्ही, इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने गाठ पाडत आहे. या पद्धतीने 2-3 गाठी पाडा आणि या पद्धतीने पुन्हा 2-3 गाठी पाडा, जेणेकरून व्यवस्थित ते लॉक होईल मंगळसूत्र आपलं. आणि नंतर जो उरलेला जो धागा आहे तो आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे आणि माचिसने चिपकून घ्यायचा आहे उरलेला धागा. तर या पद्धतीने आपलं शॉर्ट मंगळसूत्र किंवा तुम्ही याला लॉंग मंगळसूत्राच्या डिझाईनमध्ये पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे जे मंगळसूत्राची डिझाईन आहे ती रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा, शेअर करा. थँक्यू.